press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझी IAS ऑफिसर लक्ष्मीकांत देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती आणि खऱ्या अर्थानं युवकांचे आयकॉन बनलेले राजेश पाटील ज्याने त्याला इथं आणलं ते युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव आणि मल्हार पाटील ज्यांनी अतिशय रसाळा असा सुरेख अनुवाद केला आहे ते साळुंके सर इथं उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी हे पुस्तक यापूर्वीच मराठीत वाचलं होतं कारण ते मनोविकासनं प्रकाशित केलं होतं आणि ते माझ्या प्रकाशकांमध्ये त्यांनी माझी 2-3 पुस्तकं छापलेली आहेत त्यामुळे त्यांनी मला त्या पुस्तक दिलं होतं. तेव्हा पुस्तक वाचलं होतं आणि तेव्हाच मला त्या राजेश पाटला भेटलं पाहिजे असं वाटत होतं, परंतु ते ओरिसाला होते आणि मी पाच दिवसा कामात बिझी असल्यामुळे मला काही ती संधी मिळाली नाही, परंतु आज चांगली संधी मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांचं इंग्रजी मध्ये अनुवादित झालेले आत्मकथन वाचताना मी खरोखरच हरपून गेलो आणि असं वाटते की हे पुस्तक एका अर्थानं आयकॉनिक आहे. मराठीत ते आयकॉनिक ठरलेलं आहे कारण त्याचे अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी इन्स्पायर केलेलं आहे. जेव्हा एखादं आपल्या पुढे आपला आता थोडा मोठा झालेला आदर्श आपलं आत्मकथन अतिशय पांडवपणे सांगतो आणि आपल्या यशाचा मंत्र किंवा जो संघर्ष केला आहे तो उलगडून दाखवतो तेव्हा त्यातून आपल्याला खूप प्रेरणा मिळत असते. मला इथं एकच आत्ता पॅरलल पुस्तक आठवतं, ते म्हणजे ज्ञानेश्वर मुळे यांचं माती पंख आणि आकाश. असंच 30-35 वर्षापूर्वी एका छोट्या गावातून ज्ञानेश्वरमुळे खातून आठून शिकून IAS इंडियन फॉरेन सर्व्हिसला गेले आणि संबंध त्यांनी जग गाजवलं. अक्षरशः अमेरिकेत होते, मालदीवला होते, अन्य ठिकाणी होते, जपानला होते, रशियाला होते आणि एक उत्तम लेखकही होते. त्यांनी आपला असं लिहिलं होतं तरुण वयामध्येच आणि आजही त्या कोल्हापूर सातारा सांगली भागामध्ये की मुलांना वाटतं की आपल्याला ज्ञानेश्वरमुळे व्हायचं आहे. मला खात्री आहे की खानदेशामध्ये नाशिक विभागामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे पुस्तकांना वाटतं की आपल्याला देखील राजेश पाटलासारखं मोठं यश मिळवायचं आहे आणि त्या अर्थाने आयकॉनिक पुस्तक आहे हे पुस्तक. आपल्या पुढे आज इंग्रजी प्रकाशन झालेलं आहे आणि आपण सर्व मार्फत अभ्यास करीत आहात स्पर्धा परीक्षेसाठी आणि आपण हे पुस्तक पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. इंग्रजी वाचलं पाहिजे. इंग्रजी का वाचलं पाहिजे साळुंके सांगितलेलं आहे, मी ते पाश्चात करणार नाही, परंतु मित्रांनो खरोखरच हे पुस्तक आयकॉनिक आणि आपल्याला प्रेरणादायी यासाठी आहे की अगदी घरची सामान्य परिस्थिती असताना, शिक्षणाची नोकरीची कुठली पूर्वपरंपरा नसताना, केवळ दुर्दम्य महत्वाकांक्षा, चिकाटी परिश्रम आणि अंगभूत बुद्धिमत्ता ह्याच्या बळावर जुन्या काळी ज्ञानेश्वर पाटलाने मुळेनी हा पराक्रम केला होता. एका छोट्या गावातला एक छोटा घराचा विद्यार्थी मुळे आणि त्यानंतर काही वर्षानंतर गेल्या 15 वर्षापूर्वी 2005 साली राजेश पाटील झालेले आहेत. ह्या दोघांमध्ये हेच साम्य आहे की परिस्थिती कितीही विपरीत असली मनात जर जिद्द असेल, संघर्ष असेल आणि अंगभूत बुद्धिमत्ता असेल तर निश्चितपणे आपल्याला अभ्यास करून चिकाटीनं प्रयत्न केला आणि फोकस अप्रोच ठेवला तर निश्चितपणे आपल्याला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येते किंवा स्पर्धा परीक्षा म्हणजे आज ते झालेले आहेत, परंतु तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लागतातच. कारण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षेत्र वेगळं असेल, कामं वेगळे असतील, परंतु यशस्वी व्हायचा जो फॉर्म्युला सक्सेस मंत्र आहे हा तो समानच असतो. म्हणून मला वाटतं की हे महत्त्वाचं आहे आणि एकदा आपण जिद्द बाळगली की मला एक आपण ध्येय ठरव गोल ठरवलं आयुष्यामध्ये तर ते आपल्याकडे कितीही आपल्याकडे अभाव असला तरी आपल्याला ते साध्य करता येतं. या ठिकाणी मला दुष्यंत कुमारचा तो नेहमीचा वाटतो तो माझा आवडता कवी आहे. कौन कहता है कि आसपास पे सुराग नहीं होता, कौन कहता है
की आसपापे सुराग नाही होता म्हणजे काय आभाळ ते छिद्र पडतं का असं कोण म्हणतं की आभाळ तिथे पडतं एक पत्थर तो तबेस ते उछालो यारो आपल्या आत्मविश्वासात महत्वाचे दगड तुम्ही उचला आणि आपला जो गोल रूपी आकाश आहे त्याला तुम्ही तो मारा निश्चितपणे त्या आकाशात छिद्र पडेल आणि तुम्हाला यश मिळू शकेल असा तो अर्थ आहे आणि मला वाटतं की हे आपल्या सर्वांचा सक्सेस मंत्र असला पाहिजे जर आपण ठरवलं तर निश्चितपणे यश मिळत आहे म्हणून नेव्हर क्विट आपल्याला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत परिश्रम केला पाहिजे अर्थात हे खरं एक एलिमेंट नंतर आपल्याला वयव समजा ती यश मिळालं नाही तर दुसरं क्षेत्र मिळालं पाहिजे कारण शेवटी केवळ एक क्षेत्र आपल्याला निवडून चालत नाही आपला नेहमी प्लॅन बी असला पाहिजे प्लॅन सी पण काही असला पाहिजे आणि तो केल्यानंतर आपल्याला जगात काय येतं असं नाही की प्लॅन आपला यशस्वी झाला म्हणजे आपण खऱ्या अर्थानं मोठे किंवा यशस्वी झाला असं नाही आहे प्लॅन ए नाही झाला तर प्लॅन बी कडे जाता येतं आपल्याला आणि प्लॅन बी मध्ये तुम्ही अधिक यश मिळू शकता हे लक्षात ठेवलं पाहिजे तर शेवटी आपल्याला स्पर्धा परीक्षा जिंकायची नाहीये तर जीवनाची परीक्षा जिंकायची आहे आणि स्पर्धा परीक्षेचं निमित्त आहे ते आपलं प्रिपरेशन आहे ते प्रिपरेशन आपण जितकं चांगलं कराल तर तेव्हा त्या चौदा खेळून यश नक्की मिळणार आहे परंतु समजा काही कारण असं तुम्हाला यश मिळालं नाही आत्ता राजेशनी म्हटल्याप्रमाणे की त्या ठिकाणी आपण अनालिसिस करून शांतपणे दुसरं क्षेत्र निवडलं पाहिजे पुन्हा एक सायंस तुम्हाला गाणं सांगतो जो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन की जी गोष्ट एका लिमिट असं वाटतं की आपल्याला ती साध्य होऊ शकत नाही उसे एक खूप सुरत मोड देखर छोडना अच्छा आणि नवीन ठिकाणी जा त्या ठिकाणी यश नक्की मिळू शकेल अनेकांना प्लॅन बी म्हणजे प्लॅन सी मध्ये जास्त यश मिळालेलं आहे मी स्वतः आधी बँकेत होतो बँकेत मन रमलं नाही नंतर मी आधी त्या पण रिसर्चला होतो मला सीएसआयची माहिती लक्षात आलं की आपण जरी एम एस सी केमिस्ट्री असलं आपल्याला चांगली प्रेस्टिजियस दिल्लीची सीएसआयची स्कॉलरशिप मिळाली त्या काळामध्ये 400 रुपये तेव्हा पगार देखील नव्हता लोकांचा तो मिळाला असताना लक्षात की आपण आपला पिंड सोसायचं नाहीये म्हणून मी ते सोडून दिली बँकेत गेलो बँकेत लक्षात आलं जमणार नाही त्यानंतर 2-3 स्पर्धा परीक्षा पास झालो आणि लक्षात आलं शेवटी हे आपलं क्षेत्र हे आहे म्हणजे माझा प्लॅन ए सायंटिस्ट व्हायचा होता प्राध्यापक व्हायचा तो मला सोडावा लागला दुसरा मला मराठीचा माध्यम लेखक असा मराठीत आपण एम ए करावं पी एच डी करावं प्राध्यापक असे होतं तो मला मी एम एस सी मला ते करणं शक्य नव्हतं ते माझी इच्छा राहिलं तर तिसरा प्लॅन माझा होता प्रशासन राहायचा तो यशस्वी झालेला आहे आणि नंतर मी बऱ्यापैकी यशस्वी झालो राजेश खूप जास्त यशस्वी आहे मी म्हणतो असं म्हणलं पाहिजे परंतु हे फार महत्वाचं आहे आणि हे यश केव्हा मिळतं त्याला परत एकच आहे अभ्यास तुकारामांचं वाक्य माहीतच आहे असाध्य ते साध्य कारण अभ्यास तुका म्हणे हे महत्वाचं आहे आणि तुमचे तुकाराम पाटीलच तुमचे आहेत आणि हा तो संघर्षाचा प्रवास असतो यशामध्ये संघर्ष असतो वादळाचा प्रवास असतो तो आपल्याला एकट्यानं करायचा असतो जेव्हा तुम्ही एकट्यानं करत असता आणि तुम्ही सगळे नवीन पायावर निर्माण करता तर तेव्हा त्यामध्ये अनेक लोक येतात मै तो अकेला हिच रात हा जाणीव जाणीवी बदल लोक आते गए कारवा बनता गया तर आपण अशा पद्धतीनं आपला संघर्ष जारी केला पाहिजे आणि आपण एक यशाची नवी वाट निर्माण केली पाहिजे ज्या वाटेवरून दुसरे अनेक लोक चालतील आणि आपला फॉलो करतील तर तुम्ही फॉलोअर होणार आहात का तुम्हाला फॉलो करणारे मला निर्माण करायचे हे ठरवलं पाहिजे आपली क्षमता आपल्याला निवडायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून राजेश पाटलांनी जी वाट दाखवलेली आहे स्पर्धा परीक्षा कशा शोधली त्यांची परिस्थिती त्यांचं छोटं गाव येरणूर तालुक्यातलं तिथून ते नाशिक आले मग पुण्याला आले मग आधी स्टॅटिस्टिकल सर्व्हिसमध्ये जॉईन झाले नंतर ते आयएएस झाले हा सगळा त्यांचा जो अत्यंत संघर्षमय आणि रोमांचक प्रवास आहे तो अत्यंत प्रेरणादायी आहे ह्यातून आपल्याला बोध घेतला पाहिजे मुख्य म्हणजे बोध आपला काय की बाबा हे पुस्तक वाचलं किंवा आपण आयुष्यात ऐकलं त्यानंतर तुम्हाला ते आणखीन सांगतील प्रत्येक माणूस हा वेगळा असतो त्यामुळे आपण त्यांची कॉपी करून यशस्वी होणार आहात का होळीच नाही पण त्यातून तुम्हाला काही सूत्र सापडतात का
काही मार्ग सापडतो, काही बोध सापडतो, तो महत्त्वाचा आहे. आणि हा बोध सापडणं महत्त्वाचा आहे, तो तुम्ही कसा सापडतो तुमच्यावर आहे. हे पुस्तक इंग्रजी वाचलं, ह्या पुरपाठी वाचलं होतं, वाचलं वाटलं द राजेश पाटील हे ललित लेखक असते तर त्यांचा जो संघर्ष आहे म्हणजे बालपणापासून तर आय एस पर्यंतचा, ह्याची उत्तम कादंबरी झोंबीसारखी झाली असती. आनंद यादवांनी काय केलं, ते गरिबीतून मार्क काढत एस एस सी कशी झाली, मॅट्रिक कशी झाली, ही कादंबरीचा जो भाग आपण झोंबी कधी वाचली असेल तर ती खूप प्रेरणादायी आहे. तर ते कादंबरी खूप गाजली, त्याला अकादमीचा अवॉर्डही मिळाला. परंतु एका अर्थाने हे पुस्तक वेगळ्या पद्धतीने ऐकून ठरलेलं आहे, कारण आज जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर हे सांगण्यासाठी हे एक प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. म्हणून त्याला आयकॉनिक पुस्तक असं म्हणलेलं आहे. आणि मला वाटतं की राजेश पाटलांनी जे यश मिळवलं ते कशा मिळवलं असेल, तर मला वाटतं की त्यांच्या पुस्तकात मला वाटतं की त्यांनी तीन चार गोष्टीमुळे त्यांना यश मिळालं असावं असं मला अंदाज आहे. त्यांचा अप्रोच फोकस होता की आपल्याला काय करायचं आहे, त्यांची जाणीव होती, त्यांनी गोल निश्चित केले होते. त्यांनी पुस्तकात लिहिले आहे की मी परीक्षा केंद्रीय अभ्यास केला, कारण प्रत्येक परीक्षा किंवा प्रत्येक जे फील्ड असतं त्या फील्ड प्रमाणे तुम्हाला अप्रोच बदलावतो, अभ्यास करावा लागतो. की तुम्हाला आय एस व्हायचं आहे आणि तुम्ही मराठीचं साहित्य वाचत बसता, इंग्रजी माझं कादंबऱ्या, तर तुम्ही यशस्वी होणार नाही. तुम्हाला त्यासाठी सामान्य ज्ञानात भर दिला पाहिजे, इतर गोष्टी भर दिला पाहिजे, कारण प्रत्येक फील्डचं एक डिमांड्स असतात, त्याचे एक पॅरामीटर ठरले असतात, त्याचं एक चौकट ठरली असती, ती चौकट धरून त्या पण अभ्यास केला पाहिजे. आणि कोचिंग क्लासेस म्हणा काय करतं, तुम्हाला ती चौकट पुरत असते की तुम्हाला स्पर्धा परीक्षा व्हायची, यू पी एस सी एम पी एस सी व्हायचं असेल तर हा सिलेबस आहे, ही चौकट ठरलेली, हे विषय आहेत, ह्या विषयामध्ये आपण ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून फोकस अप्रोच महत्त्वाचा आहे, त्या दृष्टीने सिलेक्टिव्ह रिडिंग केलं पाहिजे, पण ते रिडिंग अत्यंत डीप असलं पाहिजे, पूर्ण आत्मसात करता आलं पाहिजे, हा त्यांचा पहिला गुण मला वाटतो. त्यांचं ध्येय ठरलं होतं आता सगळ्याप्रमाणे, त्यांनी स्वतः पुसारले की शिस्त, वक्तशीरपणा, धाडस आणि समय सूचकता या चार गोष्टीमुळे माणसाला यश मिळतं. त्यांचं स्वतः त्यांनी त्याचे सात उदाहरण आहेत. हे झालं राजेश पाटलांच्या दृष्टिकोनातलं. मी जे काही काम केलं माझ्या प्रशासनामध्ये महाराष्ट्रात केलेलं आहे, चालू अंकात माझ्या मुलाखत तुम्ही छापली आहे, तुमच्या कार्यक्रमाच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल असती, त्यामध्ये मी पण काही प्रयोग केले होते आणि त्यातून मी प्रशासन जे काही तत्व शिकलेलो आहे, अभ्यास केलेला आहे, ह्याचं मी पुस्तक मराठीत होतं, बखर भारतीय प्रशासनाचे कल्पना असेल, त्याचं इंग्रजी पुस्तक देखील मी तयार केलेलं आहे भाषांतरित, ॲडमिनिस्ट्रेशन गुड टू ग्रेटनेस. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन हे ग्रेट होऊ शकतं आणि ग्रेट करणाऱ्यामध्ये तर चांगले अधिकारी असतील राजेश पाटल्यासारखे, तर प्रशासन हे लोकांना किती दिलासा देऊ शकतं, लोकांच्या जीवनात किती प्रकाश आणू शकतं हे आपण पाहिलेलं आहे. ओरिसाच्या राज्यामध्ये त्यांनी जे उत्तम प्रयोग केले, एक जिल्हा बालमजुरीमुक्त केला, दुसरा जिल्ह्यामध्ये 100% मुलांना शाळेत, बाहेर मुलांना हुडकून शाळेत आणणं, कारण ते आणलं तुम्हाला तो जिल्हा बालमजुरीमुक्त करते, कारण तुम्ही शाळेत जात नाही ह्याचा अर्थ तुम्ही पोटेन्शियली बालमजूर आहात असं शांता सिन्हा म्हणायच्या. आपल्या एक तिने खूप हंगारी काम केलं होतं, तेव्हा त्याने 500 गावामध्ये बालमजुरी अभियान राबवलं होतं की तुम्ही शाळेत जाते तुम्ही बाहेर घेऊ शकता, मग हळू कामाला लागता. म्हणून शाळेत मुलं आल्या पाहिजेत आणि जे मुलं काम करतात छोट्या वेळामध्ये ते मुख्य प्रवाहात आलं पाहिजे शिक्षणाचे, ह्याचे जे काम केलेलं आहे हे त्यांच्या संवेदनशील काम आहे. म्हणजे एखादा अधिकारी एखाद्या जिल्ह्यामध्ये हजारो मुलं कसा पाहिजे आणू शकतो, ह्याचं हे उदाहरण आहे. म्हणून मला वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला मी काही टिप्स किंवा काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एक म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षा किंवा जीवनाची परीक्षा घ्या किंवा कुठल्या क्षेत्रात यश मिळत असेल तर तुम्हाला 3 क्यू पाहिजेत. आपण माहिती नेहमी आय क्यू असल्याशिवाय आपण पुढे जाणार नाही, बरोबर आहे, कारण शेवटी बुद्धिमत्ता जर नसेल, इंटेलिजन्स क्वेश्चन असेल, तुम्हाला परीक्षा क्रॅक करता येणार आणि ठरलेलं आहे. दुसरं आपण सांगतो की त्या माणसाला इमोशनल क्वेश्चन हा पाहिजे, त्याची बुद्धी स्थिर आहे, भावनिक बुद्ध्यांक जो असतो. तर तुम्ही उद्या प्रशासक झालात, कलेक्टर झालात किंवा अन्य पदावर गेलात, त्या ठिकाणी तुमच्यासोबतले जे निगेटिव्ह टेस्ट आहेत ते त्यात दिसून आले, तुम्ही लवकर सिनिक होता, लवकर तुम्ही रिॲक्ट होता, एकदम तुमचा टेम्पर कूल होतो, एकदम लूज होतो,
म्हणजे हे तुमची भावना तुमच्या भावनिक बुद्ध्यांक हा स्थिर नाही आहे किंवा तुम्ही भावनिक स्थिर नाहीत असं म्हटलं पाहिजे की तुम्हाला कूल अप्रोच असला पाहिजे. तुम्ही त्या कामासाठी काम केलंच पाहिजे जिद्दीनं पण हे काम करत असताना अत्यंत शांत डोक्यानं आपला कर्तव्य आहे म्हणून आपला इमोशनल कोशंट हा आपल्याला वाढवला पाहिजे किंवा तो आत्मसात केला पाहिजे. तो कसा करायचा ह्याचे अनेक प्रयोग असतात हे तुम्हाला त्याची शिकत असतील किंवा तुम्ही चांगला वाचताना किसर करू शकता आणि आपले भावना विचारातले किंवा आपल्या वागण्यातले जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत हे आपण तपासून पाहिले पाहिजे. की मला लवकर राग येतो का, मी एकदम चटकन रिॲक्ट होतो का, मला चांगलं लिस्टर होता येत नाही का, मी इतर बोलतात मीच मध्ये बोलतो का, असे अनेक गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटी ते बाधक असतात आणि कुठेतरी तुमचा इक्यू कमी पडतो. म्हणून तुम्हाला इक्यू हा तुमच्या तुमची पर्सनॅलिटी आहे, मेंटल फ्रेमवर्क आहे, हे किती साऊंड आहे, हे किती म्हणजे समतोल आहे, स्थिर आहे, हे तुम्हाला पाहिलं पाहिजे. आणि तिसरा वाटतं की हे पेक्षाही जास्त मत म्हणजे तो कुठल्या क्षेत्रात परीक्षा पास झाला तर तुमच्यामध्ये सोशल कोशंट नसेल, सामाजिक बुद्ध्यांक हा माझा स्वतःचा मी शोधून काढलेला बुद्ध्यांक आहे. त्या मी घेऊन एक पुस्तक लिहायचं आहे की सामाजिक भान नसेल तर कुठलाही अधिकारी हा चांगलं काम करू शकत नाही. मी अशा अनेक आय एस अधिकारी महाराष्ट्रातले त्यांचं एकमेव पराक्रम होता ते फक्त आय एस परीक्षा पास झाले आणि पुढे 30-35 वर्ष फक्त खुर्च्यावर बसून आलिया फाईव्ह झाले. म्हणजे त्या जिल्ह्यात काही चांगलं झालं वाईट घडलं त्यांना काही निर्णय नव्हतं, फक्त 30-35 वर्ष केलेले. आणि महाराष्ट्र सरकारला अशा काही अधिकाऱ्यांना नंतर त्या पदावर हटवा देखील लागलं होतं. तर आपल्याला सोशल भान नसेल की आपण कुणासाठी त्या खुर्चीवर बसलो आहोत, आपला जो अधिकार दिलेला आहे तो जर कळला नसेल तर महत्त्वाचा आहे. म्हणून ह्याची पायाभरणी आपल्याला केली पाहिजे. सामाजिक भान म्हणजे काय, आपण ज्या भागाच्या ज्या देशाचे आहोत त्या देशाची सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती. भारत हा देश बहुसांस्कृतिक आहे, बहुधार्मिक आहे, इथं विषमता आहे, इथं जातीयता आहे, इथं धर्मांधता आहे, असे जे अनेक कळीचे प्रश्न आजचे आहेत हे प्रश्न तुम्हाला कळले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. आणि तुम्ही कुठल्याही पक्षाची विचाराची राजवट जरी आली तरी तुम्ही प्रशासकीय अधिकारात यू वोट टू कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आपलं काम करायचं असतं. आणि सरकारनं जे स्वीकारलं धोरणं स्वीकारली असतात किंवा प्रोग्राम तयार केले असतात ते आपल्या अभिमताचे असतात इन लेटेड स्पिरिट आणि त्या जनकल्याण योजनेमध्ये आपलं काम करता आलं पाहिजे. आणि फार महत्त्वाचं आहे आज भारतामध्ये इतकी विषमता असताना जनकल्याणकारी योजनेचं फार महत्त्व आहे. आणि प्रशासक हा त्याचे डिलिव्हरी सिस्टीम असतो की आता हाऊसिंग फॉर ऑल हे आपल्या पंतप्रधान उद्दिष्ट असेल तर उद्दिष्ट अत्यंत नोबल चांगलं आहे ते आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये 100% अचीव्ह केलं तर लोकांना ते फायदेशीर होणार आहे आणि ते कारखाने ते सरकारचं प्रकल्प यशस्वी होणार आहे, लोकांना फायदा होणार आहे. तर हे उदाहरण झालं. असे अनेक उदाहरणं असतात जे जनता योजना असतात कुठल्या पक्षांपासून असू दे त्यांचे विचारसार सोडून द्या परंतु कल्याण योजना आपण राबवायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी ह्या 3 Q's आपण उपयोग करून घेतला पाहिजे असं वाटतं. तुम्हाला 5 जाणीवा विकसित केल्या पाहिजे असं वाटतं. थोडक्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो मी आपल्या भाई येण्याने कारण आपल्या सर्वांना त्यांचं मुलाखत ऐकायची जे त्यांची माहिती अधिक जाणून घ्यायची आहे. आपण 5 गोष्टी लक्षात ठेवू प्रत्येकानं जगा आजच्या जगामध्ये 21 शतक हे 21वं शतक ज्ञानाचं शतक आहे. ज्ञान हे आपलं भांडवल आहे. ट्रक पाहिजे लिहिलं असतं कष्ट हेच भांडवल, ज्ञान देखील कष्टाने मिळतं म्हणून ज्ञान आणि कष्ट हे आपलं भांडवल आहे. त्या ठिकाणी मशीन पैसा जमीन लागत नाही. ज्ञानासाठी तुमचं बुद्धी जी काही तुम्हाला देवांची प्रत्येक देव दिली असती ती कशी विकसित करायची म्हणून ज्ञानाचं शतक आहे आणि आपलं ते भांडवल आहे. आणि तुम्हाला ज्ञान नसेल परिश्रम नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकणार म्हणून हे आपण कुठे तुम्ही जा. दुसरं मंत्र असा आहे की इनोव्हेशन की नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या पाहिजेत. कुठलीही गोष्ट की एस्ट्रॉनॉमी माणसं किंवा काहीसारखे जे मोठे अधिकारी आहेत यशस्वी हे काही वेगळं करतात का, नाही. ते तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीनं अधिक इफेक्टिव्हली करतात, लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचते. म्हणून इनोव्हेशन पाहिजे इन डिलिव्हरी सिस्टीम, इन एक्झिक्युशन, इन प्लॅनिंग ऑल्सो गरज असतीच आहे. तिसरं जे आहे ते आय सी टीचा आपल्याला वापर करता आला पाहिजे.
फक्त चॅटिंग करणं म्हणजे आयसीटी नाही. आयसीटीचा उपयोग करून तुम्हाला जे नवं तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला जे काम करायचं आहे त्या कामासाठी आपल्याला वापर करता आला पाहिजे. मी लेखक आहे, संजय आवटे पत्रकार आहेत, आम्हाला देखील आयसीटीचा वापर करता आला पाहिजे. आमच्या एका मित्रांनी पुस्तक लिहिले आहे दीपशिखापूरकरने की आयसीटी फॉर स्मार्टफोन फॉर रायटर्स. लेखकांनी स्मार्टफोनचा वापर करून त्याचं जे रिसर्च आहे, लेखनाचं जे बॅकग्राऊंड मटेरियल तुम्हाला गोळा करायचं ते आपण कसं करू शकता, पण आयसीटीचा वापर आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये करता आला पाहिजे तो महत्त्वाचा आहे. व्हॅल्यू ॲडिशन, जे काही आपलं काम करायचं आहे तर इतरापेक्षा थोडंसं अधिक चांगलं आपण करता आलं पाहिजे, त्याला मी इट थिअरी म्हणतो, समथिंग एक्स्ट्रा. की जे काम अने केलं बने केलं तिथं मी करतो तेच काम मी करणं असेल, हे काम हे अधिक कसं उठावदार होईल, म्हणजे थोडक्यामध्ये त्या कामामध्ये मी थोडंसं नवीन कसं आणेल, वेगळेपणा कसं आणेल, व्हॅल्यू ॲडिशन कसं करेन हे पाहता आलं पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे आपल्या जे तीन सॉफ्ट स्किल लागतात, एक बहुश्रुतता, की आपल्या आय एस मध्ये जनरल थिअरीच आहे यू शुड नो एव्हरीथिंग अंडर द सन, तुम्हाला प्रत्येक गोष्टीत किंवा काही ज्ञान पाहिजे म्हणून ते बहुश्रुतता आपली असली पाहिजे. आर्टिक्युलेशन, तुम्ही कसं प्रेझेंट करता तुमच्या आयडिया, तुमचं बोलणं हे फार महत्वाचं आहे. आणि तिसरं प्रेझेंटेशन, ह्या तीन स्किल आपल्याला आलेच पाहिजे. मी तुम्हाला उदाहरणं देता फक्त सक्सेस मंत्राचे काही गोष्टी सांगतो. यू हॅव टू प्ले टू विन, की तुम्हाला जे काही करायचं आहे जीवनामध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये, अन्य गोष्टीमध्ये, त्यामध्ये आपल्याला आपलं जे ध्येय साध्य करण्यासाठी ते जिंकण्यासाठीच करायचं आहे, म्हणून यू हॅव टू प्ले टू विन हे महत्त्वाचं आहे. ॲक्सेप्ट चॅलेंजेस, काम करत असताना तुम्हाला अनेक समस्या येतात, अनेक आव्हानं येतात, त्या आव्हानाचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि आव्हानातून तुम्हाला पुढे जाता आलं पाहिजे, तरच तुम्ही मोठे होणार आहात. लुक ॲट अपॉर्च्युनिटीज, तुम्हाला अनेक संधी मिळतात जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी, त्या संधी हेरता आल्या पाहिजे आणि त्या संधीचं आपण सोनं करता आलं पाहिजे. म्हणून मी म्हणतो नेहमी चांगल्या अर्थात तुम्ही खऱ्या अर्थानं चांगल्या अर्थानं संधी साधू व्हा. त्यानंतर कीप कंपनी ऑफ द बेस्ट विनिंग पीपल, म्हणजे तुम्ही चांगल्या लोकांची संगत ठेवली पाहिजे, चांगल्या पुस्तकाची संगत ठेवली पाहिजे. म्हणून मला वाटतं की आज मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की हे पुस्तक तुम्ही आपल्या जवळ ठेवायला हरकत नाही कायमचं. आपल्याला जोपर्यंत यशस्वी होणार आहे तो पुस्तक तुम्हाला प्रेरणा देत राहील, त्यातून तुम्हाला काही सूत्र मिळत जातील. म्हणून यू हॅव टू कीप द कंपनी ऑफ द बेस्ट विनिंग पीपल अँड गुड इन्स्पायरिंग बुक्स. कीप रिइन्व्हेंटिंग, स्वतःला नेहमी शोधत राहा, स्वतः बदल घडवत राहा. एक उदाहरण ते थोडक्यामध्ये सांगतो. आचार्य अत्रे, त्यांनी दर 5-10 वर्षाने एक क्षेत्र बदललं. ते आधी उत्तम शिक्षक झाले, नंतर त्यांनी नाटक लिहा सुरू केली, नाटककार झाले, मग ते सिनेमामध्ये गेले, त्यांनी उत्तम सिनेमे काढले, मग त्याला वाटलं राष्ट्रांत ते राष्ट्रांत पुण्यामध्ये आले, जिंकून आले, नंतर पडले, त्यानंतर त्यांना वाटलं की आपण सिनेमा काढल्यानंतर तिथे खंक झाले, नंतर त्यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये भाग घेतला, त्या ठिकाणी त्यांनी नेते झाले, लोकनेते झाले, मग त्यांनी मराठा पेपर काढला, उत्तम संपादक झाले आणि लेखक झाले. त्यांचं पुस्तक जे मी कसा झालो हे अतिशय इन्स्पायरिंग पुस्तक, प्रत्येक लोकांना असं वाटतं मी लेखक कसा झालो, मी पत्रकार कसा झालो, मी खिशात पैसा नसताना त्यांनी स्टुडिओ विकत घेतला आणि सिनेमे काढले, कसं काढले असते, किती मोठं धैर्य, किती मोठं विजन असेल. म्हणून माणसाला मोठं होण्यासाठी हे केलं पाहिजे, ते म्हणून आपल्याला स्वतःहून बदल केला पाहिजे की आज मी काही गोष्टी शिकवल्या. आमच्या आय एसमध्ये एक फार वाईट असतं की आय एस झाल्यामध्ये आम्हाला तुझं सगळं ज्ञान आलं असं येत नाही. काल राजेश पाटील कलेक्टर होते, आज ते स्किल डेव्हलपमेंट अथॉरिटीचे CEO आहेत. हे अतिशय वेगळं क्षेत्र, कलेक्टर असताना तुम्हाला लोकांचं वेलफेअर, लोकांचे डिव्हिसिटी पाहिजे, ते आज तुम्हाला उद्याच्या क्षेत्रामध्ये तरुणांना नवं स्किल देऊन त्यांना उद्योजक करायचं, त्यांना कामासाठी तयार करायचं आहे. हे एंटायरली डिफरंट काम कलेक्टरशिप आहे. त्यामुळे मी जे काय शिकलो आधी तेच मी तर रिपीट करून मिळालं तर ते यशस्वी होणार नाही. तर आज ते यशस्वी आहेत म्हणून मी आपल्या स्वतःला मोल्ड केलं, रिइन्व्हेंट केले आणि रिअनलाइज केलेला आहे. तो एक भाग महत्त्वाचा आहे. डेअर टू बी डिफरंट, तो राजहंस एक, प्रत्येक माणसा एक राजहंस धरलेला असतो आणि तो बगड्यापासून स्वतःला वेगळा करत असतो. प्रत्येक माणसाचं वेगळेपण असतं, लक्षात घ्या. आपलं वेगळेपण काय, आपली स्ट्रेंथ काय आहे हे आपल्याला कळलीच पाहिजे. म्हणून आपण आपल्या व्यक्तिमत्वाचं, आपल्या ट्रेड्सचं
एक आपण शॉर्ट आन्सर केलं पाहिजे, आपली स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय आहे, थ्रीड्स काय आहे, आपल्या अपॉर्च्युनिटी काय मिळणार आहे. प्रत्येकाचं वेगळं असतं, तिथं बॅकग्राऊंड, ते अपब्रिंगिंग, तिथं शिक्षण, तिथं एन्व्हायरमेंट, इतर काही गोष्टी. म्हणून आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं एक शॉर्ट अनालिसिस करून तुम्ही स्वतःला आपल्या स्ट्रेंथ काय आहे हे आपण मॅक्झिमाइज केले पाहिजे, आपले विकनेसेस काय काय आहेत ते मिनिमाइज केले पाहिजे, पब्लिक पुढे येता कमा केलं पाहिजे, आपल्या अपॉर्च्युनिटी काय काय मिळू शकतात त्या हरल्या पाहिजे, त्यातून ते हे झालं पाहिजे. आता ह्या पुस्तकात तुम्ही प्रिफेस वाचा लक्षात येईल वाटतं, ते त्यांचे जे चेअरमन होते त्यांची प्रिफेस आहे, ते ह्यांच्या जिल्ह्यात आले होते कलेक्टर असताना, आणि बोलताना म्हणजे मी तुमचं पुस्तक वाचलं असं त्यांनी त्याला सांगितलं. तर ते म्हणलं ठीक आहे, छान झालं, हे मुलं एक पुस्तक लिहिलं म्हणे आणि माझं इंग्रजी ट्रान्सलेशन तुम्हाला पाठवतो वाचून पहा. ते पुस्तक वाचलं, ते इम्प्रेस झाले आणि मग ते हॅपर कॉलेज सांगून हे पुस्तक त्याला रिकमेंड केलं, पब्लिश झालेलं आहे. म्हणजे ही अपॉर्च्युनिटी साधली हे महत्वाचं आहे, आणि आपल्या थ्रीड्स काय त्या आपल्या करिअरला, आपल्या जीवनाला हे कळलं पाहिजे, म्हणून आपल्याला ते केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण डेअर टू बी डिफरंट, आपण वेगळे आहोत हे कळलं पाहिजे, आपल्याला आपलं वेगळं पण कळलं पाहिजे. बी पॉझिटिव्ह, आपण नेहमी सकाळ असलं पाहिजे. निगेटिव्ह होऊन, सिनिक होऊन काही मिळत नसतं, फक्त आपल्या अपेक्षा खापं इतरांना फोडायचं, परिस्थिती फोडायचं, इतर माणसामुळे बॉसवर फोडायचं, त्यातून तुम्हाला क्षणिक सुख सहभाग मिळतं, परंतु त्यातून तुमची उन्नती प्रगती होऊ शकत नाही. म्हणून नेहमी सकाळ असलं पाहिजे. येस, हेही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील हा भाग आहे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, वेगळं व्हायचं असेल यशस्वी तर आउट ऑफ बॉक्स विचार केला पाहिजे. जसं महेश पाटलांनी केलं आहे, मी माझं उदाहरण देतो की मी कलेक्टर कोल्हापूर असताना स्त्री पुण्यात कार्यक्रमाचा आयसीचा वापर करून एक नवं अभियान सुरू केलं, सेरोबी बेबी गर्ल नावाचं, आणि एक आयटी चिप तयार केली, सायलेंट ऑब्झर्वर, ते ट्रॅकिंग करत आहे की गर्भवती महिलांचं जर गर्भपात झाला तो मुलगी असल्यामुळे डॉक्टरनी केला का अन्य कारण झाला हे कळणार एक चिप तयार केली. आम्ही प्रत्येक सोलर सेंटर बसवली, ते मॉनिटरिंग केलं, आणि ज्या जिल्ह्याचा 2001 साली 780 पर्यंत सेक्स रेशो घसरला लाभ होता, तो 2 वर्षामध्ये 2011 साली हा 920 पर्यंत गेला. आज राष्ट्रीय सरासरीपेक्षा कोल्हापूरची सरासरी सेक्स रेशो जास्त आहे. आउट ऑफ बॉक्स विचार करता आला पाहिजे, आणि हा केवळ कलेक्टर साहेब होतो का, नाही, तो प्रत्येक ठिकाणी करता येतं. आज मी रिटायर्ड झालेलो आहे, आज मी काय करतो आहे की इंग्रजी माध्यमामध्ये मराठी नीट शिकवली जात नाही. सरांनी माफ सांगतो, सरांनी साळुंके सर म्हणले इंग्रजी शिकलं पाहिजे, बरोबर आहे, शिकलंच पाहिजे, पण आपण इंग्रजी शाळेमध्ये जात असताना मराठी सोडून देता कामा नये, आणि मराठीतूनच शिकून राजेश पाटील कलेक्टर आय एस झाले की यशस्वी झालेले. महाराष्ट्राचे जे आधी प्रधान सचिव आहेत भूषण नगराणी, त्यांनी पूर्ण परीक्षा मराठीत दिली होती महाराष्ट्रात प्रथमच, आणि त्यामुळे खूप लोक इन्स्पायर झालेले आहेत. भाषा महत्वाची नाही, माध्यम महत्वाचं नाही, तुमची बुद्धिमत्ता महत्वाची आहे, म्हणून ते महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला थिंक आउट ऑफ बॉक्स करता आलं पाहिजे, आणि नेव्हर स्टॉप लर्निंग, तुम्ही सतत काही ना काही शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी एकच अप्रोच, एकच मंत्र आहे, नेव्हर क्विट, कधीही निराश व्हायचं नाही, कधीही हार मानायची नाही. कोशिश करणे वालो की हार कभी नाही होती म्हणल्याप्रमाणे ते खरं आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी आहेत, आणि या गोष्टी आपल्याला आय एस ची परीक्षा करता करताना आपण आत्मसाताचा प्रयत्न केला पाहिजे. ते कशा करायच्या हे परत वेगळा व्याख्यानपेक्षा मी आज सांगणार नाहीये, परंतु तुमचे अकॅडमी संचालक बसले, त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा. मुलांना थोडंसं वेगळं अभ्यासा व्यतिरिक्त जे इनपुट्स लागतात यशस्वी होण्यासाठी परीक्षामध्ये ते आपण दिले, तर हे लोक उत्तम स्पर्धा परीक्षा क्रॅक करतील. आणि मुख्य म्हणजे ती परीक्षा पास झाल्यानंतर राजेश पाटलांसारखे यशस्वी होतील, कॉन्ट्रीब्यूट करतील, त्या राज्याचं, त्या जिल्ह्याचं नाव रोशन करतील. आज ते बेस्ट कलेक्टर म्हणून त्याला अवॉर्ड मिळाला, त्याला बेस्ट पीएमचा अवॉर्ड मिळाला, राष्ट्रीय अवॉर्ड मिळालेला आहे. आणि हे केवळ त्याला 10-12 वर्षात त्यांनी करून दाखवलेलं आहे, त्याला आणखी 15-20-25 वर्ष काम करायचं आहे, ते आणखी काय काय करतील. मला वाटतं की उद्या ते भारताचे कॅबिनेट सेक्रेटरी झाले तर मला आनंद होईल. महाराष्ट्राचे क्षमता आहे असं वाटतं, आणि मुंबईपेक्षा ओरिसा दिल्लीला जवळचं असल्यामुळे दिल्लीला जायचे त्यांचे चान्सेस जास्त आहे. म्हणून मी त्याला शुभेच्छा व्यक्त करतो की आपण जे आत्ता पण काम केलेलं आहे त्यावर आपण समाधान मानू नका. आपलं आणखी खूप काही अचीव करायचं आहे, खूप पुढे जायचं आहे.
मंजिले और भी है, इश्क किमत्या और भी है, सितारों से आगे और भी जहां है, कि तुम्ही आतापर्यंत जे केलेलं आहे हे तुमचं क्षेत्र मर्यादित समजा, आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठ्या क्षेत्रात जायचं आहे, तुम्हाला आणखीन परीक्षा द्यायच्या आहेत, आणखी इम्तिहान द्यायचे आहेत, आणि हे इम्तिहान तुम्ही निश्चित पास होण्याची तुमच्या ती क्षमता आहे, आणि ह्यातून आपल्याला ही प्रेरणा घ्यायची आहे. म्हणून जेव्हा ते म्हणतात भय मे कलेक्टर होईलो असं आईला सांगितलं आय झाल्यानंतर, तसं तुम्हाला तुमच्या आईला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी आपण इथं जमलेले आहात, त्यांचं आपण ऐकलेलं आहे, पुन्हा त्यांचं आपण मुलाखत ऐकणार आहात, आणि आपली हे ऐकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या आणखीन पुढल्या वर्षी ह्या वर्षी आणखीन 2 वर्षांनी तुम्हाला सांगता आलं आईला आवडला होय मी पण कलेक्टर झालो, मी पण आय एस पास झालो, मी पण एमपीएससी पास झालेलो आहे, किंवा मी जीवनाची परीक्षा पास झालेलो आहे असं सांगता आलं तर निश्चितपणे आजच्या ह्या कार्यक्रमाचं होणार आहे. मी पुन्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो, राजेश पाटला शुभेच्छा देतो, आणि निश्चितपणे ते आणखी पुढे जातील, दिल्लीला थमकतील अशी अपेक्षा करून थांबतो. धन्यवाद.